हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 2 वर्षांपासून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अर्धवट राहिले आहे. यामुळे याचा नाहक त्रास परिसरातील जनतेला होत आहे. या विरोधात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन करून येथील प्रशासनास सूचना दिल्या आहेत. तसेच बंद पडलेले काम 1 महिन्याच्या आत पूर्ण करा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. येथील परमेश्वर मंदिर कमाणीजवळ आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 1 वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील आणि शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी 2 ते 3 तास ठिय्या दिला होता. तसेच यावेळी अभियंता हाटकर, मुख्य अभियंता त्रिंबक पारिक आणि ठेकेदार हे आंदोलनस्थळी उपस्थित होते. तेव्हा आमदार जवळगावकर यांनी त्यांना 1 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन आपल्या विरोधात करू असा इशारा दिलाय. आपले सर्वांचे लाडके नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून हे गडकरी साहेबांपर्यंत प्रश्न आपण हे नेला पाहिजे, आपण नेऊया अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. या आंदोलनामुळे 2 ते 3 तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, गणेशराव शिंदे, संमत खान, शहर अध्यक्ष संजय माने, बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, जनार्दन ताडेवाड, शिवाजी पाटील यांच्यासह काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब खानजोडे, MCN News हदगाव.